वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. हो अच्छा, हा जो व्हिडिओ आहे हा पहिल्यांदा स्टार्टिंग जो आहे तो सी एक्वेरियमची आहे, कारण की आम्ही जेव्हा सी एक्वेरियमला गेलो होतो तेव्हाचा हा जो व्हिडिओचा पार्ट आहे हा माझा मिसिंग झाला होता. म्हणून सेंतोसा एक्सप्रेसने आल्यानंतर तिकीट चेक झाल्यानंतर आम्ही आतमध्ये सी एक्वेरियम बघण्यासाठी जात आहोत. तर सी एक्वेरियमला जाण्यासाठी हे जे त्यांनी पंखे आहे इथले किंवा हे जे वॉलवरचे डिझाईन्स आहेत, तर तुम्हाला एक्वेरियममध्ये काय काय दिसणार आहे हे इथे थोडक्यात दिलेलं आहे. आणि तुम्हाला दूर ती ट्रेन दिसतीये का, ती ट्रेन आहे सेंतोसा एक्सप्रेस. हिच्याने आपण फिश एक्वेरियम बघण्यासाठी उतरलेलो आहोत. आता सी एक्वेरियममध्ये जाण्यापर्यंतचा जो हा रस्ता आहे, तर इथले जे काही त्यांनी बनवलेल्या वस्तू आहे तर तिच्याने आपण एका ओशनमध्ये जात आहोत याचा अनुभव येतो. तर ठीक आहे, आपली एंट्री झालेली आहे आणि एंट्री केल्यानंतर तुम्हाला हा सगळ्यात मोठा असा टनेल दिसतो. याचा संपूर्ण डिटेल्स माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये केलेले आहेत, तो तुम्ही नक्की चेक करा. समुद्राखाली जशा पद्धतीने काय काय सापडू शकतं हे इथे दाखवण्यात आलेलं आहे. जसे तुटलेलं जहाज त्यांनी ठेवलेलं आहे, त्याचबरोबर तिथे काही खजान्याच्या पेट्या ठेवलेल्या आहेत. सी एक्वेरियम हे एक बघण्यासारखं ठिकाण आहे, त्यामुळे जर तुम्ही सिंगापूरला आले असाल तर ह्या सी एक्वेरियमला नक्की भेट द्या. लहान मुलांबरोबर मोठे सुद्धा इथे खूप एन्जॉय करू शकतात. या टनेलमध्ये सगळ्यात छोटे छोटे फिश तर तुम्ही बघू शकता, त्याचबरोबर अगदी सगळ्यात मोठा असे शार्कसुद्धा इथे बघायला मिळतील. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला हा जेली फिशचा सेक्शन मिळतो. हा जेली फिश कशा आहेत किंवा त्याची लाईफ सायकल काय आहे, ते कुठे कुठल्या रिजनमध्ये सापडतात, हे सगळं काही यांनी पहिल्यांदा डिस्प्लेवरती मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे जेलीफिश आता बघायला मिळणार आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी थोडक्यात इथं लिहिलेलं आहे. आता सगळ्यात इंटरेस्टिंग असा हा सेक्शन आहे, कारण की ह्या जेलीफिश दिसायला इतक्या सुंदर आहेत आणि प्रत्येक जेलीफिशचा आकार आणि त्याची जी मूवमेंट आहे ती वेगवेगळी आहे आणि ती सुद्धा अगदी बघण्यासारखी आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आधी त्या फिशबद्दल थोडीशी माहिती दिली जाते आणि त्याच्या पुढच्या काउंटरमध्ये आपल्याला तो फिश ॲक्च्युअलमध्ये बघायला मिळतो. अशाच प्रकारे तिथल्या जेली फिशचे मी काही व्हिडिओज इथे अटॅच केलेले आहेत. जर तुम्हाला हे आवडले असतील तर महिमा क्रिएशन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी असेच छान छान कंटेंट्स आणत राहणार आहे. अशी ही निसर्गाची अद्भुत रचना बघण्यासाठी 4 ते 5 तास सहज लागतात. संध्याकाळी 6 वाजता हे एक्वेरियम बंद होतं. त्यानंतर आम्ही परत विवो सिटीला जाण्यासाठी निघालेलो आहोत. विवो सिटीच्या जवळच एक फूड कोर्ट आहे, तिथे आम्हाला जेवायचं आहे. तर सिंगापूरचं जेवण कसं असतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर पुढचा व्हिलॉग नक्की बघा. तोपर्यंत बाय बाय.